नमस्कार, आज आम्मी आसा आजाद मैदान जे आई पी एच बी जे मेंटल हॉस्पिटल पेशंट केयर एटेंडंट मन जे स्ट्रायकार बसले आसा। टोटल 30 जान जे जॉयन जाले पेशंट केयर एटेंडंट मन, पुण तितुत दोग जान काम सोड़ 28 जान उरले। आनी आज तेंच्यानी जो कॉन्ट्रेक्ट आसलो तेंचो तो सोंपयलो तेंकां आनी कामा वेलो काडून उडयले। म्हणून ते स्ट्रायकार बोल्ला तेंचो डिमांड घेवन की आमकां तुमी परमनंट जॉब दिवचो म्हणून। आमी आज तेंच्या वांगडा भासाभास करून तेंचे कितें मुद्दे आसा, प्रश्न आसा, तेंचे कितें सजेशन्स आसा ते सगळे जाणून घेवया। म्हजें नांव महादेव जगन्नाथ परब। आज 2014 पासून आमी ते आसता पर्यंत आसा। आज 9 वर्सां आमी थंय काम केलां, सिन्सियरली आमी थंय काम केल्लें आसा। आतां आमचो जो डिमांड आसा पळय ते आमकां रेगुलर घेवन आमकां फिक्स करपाची असो आमचो हो डिमांड आसा। तर आतां आमी आमचो जो आमी ज्या जाग्यार कामाक आसता पळय थंय आयज थंय 190 पोस्ट भरले गेले आनी आमकां भायर मारले तेंच्यांनी। तर आमचो जो हें आसा पळय आतां हें आसा आमचे मिनिस्टरा कडेन, आमच्या हेल्थ मिनिस्टरा कडेन, आमच्या माननीय मुख्यमंत्र्या कडेन, कित्याक आमकां आमचेर आमकां रेगुलर करून आमकां घेवचें आनी आमकां न्याय दिवचो। कित्याक आमी एक आमच्या फाटल्यान कांय फॅमिली, आमचे फॅमिली बॅकग्रावंड आसा, तेंची तें भुरगीं बाळ आसा, आवय बापूय आसा, हेचेर हेचेर आमकां आमी तेंचे जबाबदारी आमचेर आसा। ते जबाबदारी आमकां सपोर्ट करपाक लागला। आमकां एक भितर आमकां ते तुमी हें करचे, कामार घेवचें आनी आमकां फिक्स करचें। तुम्ही म्हणलं की तुम्ही आता फक्त 28 जे बसल्यात तुम्ही फक्त तुमचा एकूण डिमांड आसा की तुमकां रेगुलर करचे जाल्यार जॉबार करून घेवचे। हय, जॉबार घेवन तुमकां परत पोस्ट काडलें म्हणटा। हय, आमी हें केलें, आमी एप्लिकेशन करून दिवन दिल्लें आमी भितर, आमी रिटर्न टेस्टूय दिल्ली, पूण आमकां एकट्याक सुद्दां तेंच्यांनी घेवंक ना। कॅटेगरीन बसता पळय तेंकां सगळें घेवंक ना, एस एस सी पास आसले पळय तेंकां सगळें घेवंक ना तेंच्यांनी। सो 28 जाण भायर पडले। हय, जे नवीन कॅन्डिडेट्स आसात तेंकां सगळ्यांनी घेतले। हय, ते न्यू घेतले तेणी, म्हणजे बाकी म्हणजे हांगा थंयसर वळखचे म्हण आनी खंयचे म्हण अशें। एक्चुली आमचे आमकां घेता आसतना पेशंट कॅर एटेंडंट म्हणून घेतले, पेशंट कॅर एटेंडंट। आनी आतां जी तेंच्यांनी हें केलां पळय ते पेशंट कॅर टेकर म्हणून घेतले। एक वर्ड चेंज केलो। आतां आमकां थंय 9 वर्सां जालीं काम केलां करता आमी। हय, एवरी इयर ते हें करताले, रिन्यू करताले। हय, रिन्यू करूंक ना आमकां तें जेन्ना सर्कुलर दिताले पळय टील द रेगुलर पोस्ट आर फिल्ड तुमकां काड हें करता म्हणून अशें म्हणटा आमच्या सर्कुलराचे तेंच्यांनी बरोवन दिले। घेवन मेळ सी एमाक म्हणा किंवा हेल्थ मिनिस्टराक म्हणा मेळ्ळे बी। हय, तेच्या पयलीं आमी मेळ्ळे तेंकां, सीएमाकूय मेळ्ळे, आमी हेल्थ मिनिस्टराकूय मेळ्ळे आमचे तेंच्या बंगल्यार वचून। पूण तेंच्यांनी आमकां सांगलें की तुमकां पयलीं घेतले वतले म्हणून सांगलें। 99% तुमकां घेतले पयलीं आनी मागीर फुडले घेतले आमी सगळे। कोविड टायम जाल्लो, त्या कोविड टायमार तुमी सगळे जाण काम केलां। सर्टिफिकेट्स दिल्ले आसा, सर्टिफिकेट सुद्दां आमकां दिल्ले आसा कोविड काम केलां म्हणून। आमी गव्हर्मेंटान असो अनाऊंस केल्लो की जे कोविड टायमार काम केल्लें आसा हॉस्पिटलान म्हणा किंवा जे कोवीड वॉरियर म्हणून जे आसले तेंकां जेन्ना जॉब येतलो तेंकां पयलीं प्रिफरन्स तेंकां दिल्ले वतले म्हणून। आनी जेन्ना तुमी कोविडान काम केलें तुमी एक कोवीड वॉरियर्स म्हणटा, सो तुमकां जॉबाक प्रिफरन्स कित्याक दिवंक ना गव्हर्मेंटान दिसता? गव्हर्मेंटान तेन्ना सांगलां, पण आतां तेंच्यांनी जर फॉलोअप करूंक ना जाल्यार आमी तेचेर आमी कितें करूंक शकता? तेंच्यांनी फॉलोअप करूंक जाय आसलें न्हू, आमकां घेवंक जाय आसलें तेणी, कित्याक आमी ऑलरेडी कोविडान काम केलां न्हू। सो आतां तुमी 9 दीस जाले हांगा आसा, तो आतां सगळे जाण तुमी हांगा पडला, तुमचे घरा कडेन आसा, घरा कडले जे लोक आसा किंवां कांयचे भुरगीं आसतलीं ल्हान ल्हान, सो तेंचें कशें चल्लें? म्हाजें नांव रोशनी महाले। तेंचे कशें, ती केन्ना पळयता न्हू, तेंकां पयलीं कशें आमी कामाक वयताना खावपाक बी व्हरताले, आतां कशी बश्टी वयता न्हू खावपाक ना कांय। आशेन ती आज जेन्ना आपल्या आवय बापूय घरा येताली त्या आशेन ती आवय बापाय कडेन वयताली, ती आशा तेंचे कडेन येता ना? आतां कितें मम्मा खावं हाडूंक ना अशें विचारता न्हू। घराचो उदरनिर्वाह कसो चल्ला तुमचो? म्हाजें नांव सिद्धेश साळगांवकर। सद्या आतां आमचे कडेन घरान वयतल्या कित्याक पयशे ना घरान तेंकां खावंक व्हरपाक जावं कितें सामान हाडपाक अशें आमचे कडेन कितें ना। बाजार सुद्दां व्हरतले जाल्यार पयलीं आमी व्हरताले कामर्सून वयताना कितें ना कितें व्हरताले, पूण आतां सुद्दां ते व्हरपाक आमचे कडेन परिस्थिती ना की पयशे ना आमच्या बोल्सांत। सो आतां आमी 9 दीस भरल्या, पूण आमी अशें येता की आमची सारकी हालत जाल्लेली आहा, बोल्सांत पयशे ना म्हटल्यार आमकां पेमेंटूय जायना आसलो टायमार।
आता आमचं पेमेंटही जाऊन आमचं. सो तुम्ही आता डेली यो वॉच करता किंवा आणि तुम्ही हांगा येऊन बसता दीस रातभर, सो तुमचे येण्या होण्याचा खर्च, हांगा जेवपाचो खर्च तो कसो तुम्ही मॅनेज करता? आम्ही आता कोणाकडसून परत असे आमच्या हेजून जे कोण आमचे फ्रेंड येतात त्यांच्याकडसून आम्ही पैसे घेतलेले आहे. वाटी मशे दी, 100 रुपया दी, 200 रुपया दी, असे करून आम्ही येतात. आणि मग आम्ही आता घरातून आमचे कोण आता कोण कामं वयता त्याच्यावरसून आम्ही त्याच्यावर डिपेंड सध्या आहात. आता आमच्या बोलसून आमच्याकडे किती हाडपाक सुद्धा आमच्याकडे पैसे ना. आता तसे असतं ना, आता पाहून गेल्यात काही लोक असतात, भुरगे असतात, ते दुसऱ्याकडे ट्राय करिना जॉबात. सध्या आम्ही आता आमचो ह्या निर्णयाचेर आम्ही हो, जर आमकां सरकार काय करूं सोदता त्याचेर आम्ही हो. आम्ही तोपर्यंत आम्ही हांगाच बसतले असं आमचं हे झालं. आम्ही काम सुद्धा सोडून गेलं जाल्यार आमचं काय जावचं ना. आता आमची एज झाली, थोड्यांची एज झालेली आहे, तांकां कामांक सुद्धा खंय घेवचें ना, अशी एज झालेली आहे. जो हायस्ट एज जो तुमच्या हातून कामांक असलो आता हांगा बसला तो कितले एजीचो असतो? तो कमी कमी 50 क्रॉस तरी असतलो कामाचो. दुसऱ्याकडे जॉब काय मेळचो ना, आणि जॉबाक आता त्याका पळोवनच जॉब कोण दिवचोय ना. आणि आता आमकां ह्या म्हयन्यान काढला, आता परत पावसान म्हणटा कोण जॉबय दिवचो ना. पावसान सगळे खुबशे बेकारच असतात. तुमकां आतां यो वच करपाक सुद्दां दुसऱ्याकडे पैसे मागचे पडटा किंवां तुमी हांगा बसतले जाल्यार दुसऱ्या कडेन तुमकां घेवचें पडटा. सो तर खंयसून खंयसून लोक येतात म्हणजे पयस पयसच्या लागींच्या? आमी आतां थोडे पेडण्याच्या, थोडे मांद्राच्या, थोडे माशेलातले, थोडे काणकोण, एकटे आमचे काणकोणच्या, वास्कोच्या, असे सगळ्याचे लय लोक आहात. सांताक्रूजचे परत आहात, सगळे आहात, मिक्स आहात आमचे. दिसाक आमकां येवपाक वचपाक म्हणजे 150-300 रुपया तरी खर्च जातलो गाडयेन जाल्या. तांकां थोडे सॅलरी आमकां 16,000 मेळटाली. आतां लास्ट मंथ जाल्यार ती सॅलरी आमकां अजून जावंक ना. आणि आता 15 दीस झाले त्याची पण सॅलरी जाऊ ना. 1.5 महिना सुमार सॅलरी जावकच ना आमकां. आता आम्ही थंय सॅलरी दिवपाचो रिझन म्हणजे त्यांच्या आम्ही आता हांगा बसल्या न्हू. सो आता त्यांच्यानी प्रोसिजर करूंक जाय, ते त्यांच्यानी केलं जाल्यार आमकांय खबर ना. नाल्यार पहिली आम्ही किती करताले, सॅलरी आम्ही स्टॅम्प मारताले. स्टॅम्प मारून 5 तारखेक आम्ही स्टॅम्प मारताले आम्ही. आणि सॅलरी आमकां 28 तारखेक म्हणजे महिनो सोपाक येवपाक त्या टायमार पेमेंट सॅलरी घालताले. आणि आम्ही परत परत त्यांच्या ऑफिसान वचून विचारतले सॅलरी जातली केन्ना जातली केन्ना जातली. आता आम्ही हांगा बसल्या म्हणजे त्यांकां विचारपी कोण ना. सो ते आमच्या डिलेत करतले, सॅलरी आमच्या सारखे डिलेत करतले. तुम्ही डेली यो वच करता आणि आता तुमकां घरा कडल्यांचो एका सपोर्ट असा किंवा कित्याक जेव्हा तुम्ही हांगा येऊन बसता दीस रातभर, तुमचे भुरगे असतील किंवा घराकडे कामां असतील, त्यांना जेवण करप रांधप, सो त्यांचो सपोर्ट कसो तुमचो घराचे? सर आमच्या घराकडल्या म्हणल्या मेन म्हटल्या हांव घरान आमची एकूच बायल म्हटल्या हांवच, आणि आमची घरा भुरगीं आसा, माझो जाणटो माव आसा, तर सगळे आम्ही बाजूक दवरून आयज आमच्यार अन्याय जाल्लो आसा म्हणून आम्ही आयज हांगा बसलेली आसा. इवन फाटल्यान माझा गोवाचो सुद्धा मातसो प्रॉब्लेम आसा. माझ्या जे हांव जे कामांक येताले त्याचेरूच आमचो घरातलो बॅकग्राऊंड चलतालो. पण आता पळय येवपा वचपाची सुद्धा आमची फी कमीत कमी म्हाका 200 रुपया तरी जाय. प्लस घरान जेन्ना घरा वयतले तेन्ना भुरग्याचोय विचार करचो पडटा. जेन्ना विचार करचो पडटा तेन्ना भुरगे कितें आहा डायरेक्ट आपल्या आवयक विचारता, तेन्ना आमचेर अशी परिस्थिती येयल्ली आसा की आमी कितें करूं आनी कितें ना अशें जाल्लें आसा. तेन्ना सरकारान आमचेर ह्या विचाराचेर मातसो विचार करून आमकां न्याय दिवचो. आनी अशी आमची परिस्थिती जाल्ली आसा, आमी आयज कामांक सुद्दां आसलेले आमकां आयज घरा दवरलेली आसा. हे परिस्थितीन एक बायल मनीस जी आसा जावं हे आमचे दादले आसा तेंच्यांनी कितें करपाचें? आमी आतां एज जाल्ली आसा सर, म्हाका आतां 45 जाल्ली आसा, म्हाजो चेडो आतां SSC आसा. इवन फी सुद्दां भरूंक म्हाका पयशे ना, ट्युशनाची फी सुद्दां भरूंक पयशे ना, तर कितें करपाचें? फाल्यां आतां भुरग्यांनी आमच्या कशें शिकपाचें, फुडें सरपाचें, तेंच्या पोटाचो जे पोटा पाणयाचें आसा तें कशें आमी करपाचें? हो आमचेर खूब अन्याय जाल्लो आसा. हेतून आमकां कितें तरी सरकारान एक बरो हें करून आमकां एक आमची अशी मागणी आसा, एकूच मागणी आसा की आमकां कामार घेवचें आनी रेगुलायज करचें. आनी हेतून आमी जीं आसा सगळीं गोंयचीच आसा, गोंया भायली कोणूच ना. म्हणून आमचेर हो अन्याय कित्याक? कित्याक 9 वर्सां आमी कंटिन्यू उलयतय आमच्या जिवाचें रान करून. आमी खूब IPH बीन अशे पेशंट आसता की खूब एक फावटी खूब त्रास आमकां सुद्दां सोदचे पडटा. तेन्ना आमी अशे परिस्थितीन थंय काम करून आयज आमकां ते 9 वर्सांचो एक्सपिरियन्स आसा. आनी त्या एक्सपिरियन्सानसून आमकां आयज तिणी काडून भायर उडयल्लें आसा, आमच्या पोटार लात मारलेली आसा. तर अन्याय आमचेर कित्याक? म्हणून आमच्या सरकारा कडेन एकूच मागणी आसा की आमकां कामार घेवचें जातातले बेगीन आनी रेगुलायज करचें. आनी आमचो कितें अशें रेगुलायज करचें म्हणून अशी आमकां सरकारा कडेन आमची मागणी आसा.
आता तुम्ही म्हटलं जसं की 198 त्यांचे नवीन पोस्ट घेतल्यात तुमच्या प्लेसी, सो तुमकां अशें दिसना की त्या 198 पोस्टातले जर 28 तुमकां दिल्ले उरलेले जर नवीन घेतलेले जाल्यार काय प्रॉब्लम आहे म्हणजे, सो तशें कित्याक करूं नाका असं दिसता सरकारान तुमकां? सर पळय सर, सरकारान अशें म्हटलेलें आहा की जे 10वी पास आसा तांकां एप्लाय करचे. हांव 10वी पास आसा सर, आनी हांवें एप्लाय केल्ले फिजिकल एग्जामीन सुद्दां हांव फीट आसा, हेल्थ हे हायट आनी वेट म्हाजी आसा. इवन हांवें रिटर्न एग्जाम सुद्दां दिल्ली आसा, आमचे सगळे सर्टिफिकेटी आसा. आमी जेन्ना एप्लाय केल्ली तेन्ना आमी सगळे आमचे डॉक्युमेंट्स सुद्दां दिवन आमी थंय एंट्री जाल्ली. तर हांव कितें म्हणटा, थोडी जाणां आमची सगळीं SSC पास आसा, 12th केल्ली आसा, तर थोडे जाणां सुद्दां आमच्या कित्याक घेवंक ना अशी आमची हें आसली की आमकां अशी आस आसली की आमी थोडी जाणां खुबशीं जाणां आसा आमची 12th केल्ली आसा, SSC आसा, पूण आमकां कित्याक घेवंक ना. घेवंक अशें जातालें, आमकां 28 इवन आमकां एक्सपिरियन्स आसा, 28 जाणांक दवरून सुद्दां तूं तुजे पोस्ट भरले आमकां कांय प्रॉब्लेम नाशिल्लो, पूण तरी सुद्दां आमकां दवरूंक ना. कोर्टान सुद्दां गेल्ले, सो कोर्टांतल्यान कितें रिप्लाय दिल्लो? आमी इश्यू घेवन गेल्लो म्हणजे आमकां एप्लाय करूंक मेळना आसलें न्हू, थोडे 10वी पास आसा तांकां एप्लाय करूंक मेळना आसले एटेंडंट पोस्टाक, मागीर ते 10वी पास ना ते कोर्टान गेल्ले आनी 10वी पास आसा तेंच्यांनी एप्लाय केल्ले. मागीर कोर्टान तांकां ऑर्डर दिली की पेशंट कॅटेगरी पोस्ट काडला ताका तुमी एप्लाय करपाचें म्हणून, मागीर आमी सगळ्यांनी एप्लाय केल्ले. ते एप्लाय करून आमकां कोणाकूच एकट्याक सुद्दां जॉबाक घेवंक ना भितर, म्हणून मागीर आमी सगळे जाण कोर्टाक गेले. सगळे जाण कोर्टाक गेले, कोर्ट चालू आसतना आमकां तेणी ऑर्डर काडली. कोर्टानसून आतां कोर्टान आमच्या 5 तारखेक केस भायर पडली आमची, कितें तरी एक रिझन लायलो, उमादेवी जजमेंट म्हणून कसलो लायलो आनी आमकां केस भायर उडयल्ले. 6 तारखेक केस भायर पडले आमचे, 5 तारखेक केस भायर पडले आनी आमकां ऑर्डर दिल्या ती मार्चान काडलेली आनी 14 तारखेच्यान तुमी सर्वीस करपाची म्हणून अशी ऑर्डर दिल्ली आमकां. कॉन्ट्रॅक्ट 30 तारखेक कोर्ट चालू आसतना आमचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केल्ले तेंच्यानी. तुम्ही हेजे तुम्ही प्रश्न विचारूंक ना दिना की बाबा आमचो कॉन्ट्रॅक्ट सोपूंक ना, तुम्ही मदींच सोपा देऊ शकता म्हणून अशें अशें आमी आमच्या ऑफिसाक विचारलेलें, पूण आमकां डिना कडेन आमी ती अशें वचूंक ना मॅट्रो ना. आमचे जे कोणी ऑर्डर दिल्ले तांकां आमी विचारले, तेजे काय अशें जावंक ना, तुमकां ही ऑर्डर काडल्या म्हणटा. सो आतां पळोवंक गेल्यार तुमकां खूब पॉलिटिशन येवन मेळून गेला, तुमी 9 तारखेच्यान हांगा बसल्यात, तितून कितले जाण पुती गांवकर म्हणा किंवां RGचो सुद्दां येवन गेल्लो आसा, बाकीचे लिडर्स येवन गेल्लो आसा, सो तेंचे तुमकां कितें म्हणणें आसा? पयले दिसा येयलो तो मायकल सर येयल्लो, तेणी आमकां अशें तुमी CMAक लॅटर केल्यात, मेमोरँडम धाडल्यात CMAक, हेड मिनिस्टराक, आमी म्हटलें ना म्हणून, मागीर तुमी हांगा बसून तुमकां कितें हें ना म्हणजे. मागीर आमी ते लॅटर करपाक हॉलिडे जाली, मागीर सोमार दिसा आमी लॅटर केल्ली, मागीर लॅटर करून आजून सुद्दां आमकां तेचो हें येवंक ना, रिप्लाय असो येवंक नाहलो ना. दुसरे दीस आमचो RGचो तो येयलो, तेणी आमकां सांगलें तुमचे पोया हे करया म्हणून अशें हें केलें. तशें पळोवंक गेल्यार RGचो लिडरूय येयल्लो नवीन इलेक्ट जाला तो, इवन पुती गांवकर जो लिडर आसा आपाचो आसा किंवां तो वर्कर्सांचो लिडर्स म्हणटा तो सुद्दां येवन तुमकां सांगून गेला की तो आपूण तुमकां सपोर्ट करता म्हणून, पूण तेजो सपोर्ट कितल्या पर्यंत तुमकां गावता? तेणी सांगलें सपोर्ट करता म्हणून सांगलें, पूण कितल्या मेरेन ते आजून आमकां कितें खबर ना. तेणी म्हटलां की आपूण येवन तुमच्या वांगडा बसतलो म्हणून, पूण ताका आजून तरी आमी तेन्ना येता तितलोच पळयता, मागीर तो बसोंक ना किंवां जेन्ना तो RGचो येयलो थंय तुमकां सपोर्ट करता म्हणटा, पूण तिका तुमच्या वांगडा बसोंक ना. पयली काकून अशेंय म्हटलेलें की गरज पडलेलो हांव आपूण तेंच्या वांगडा बसतलो म्हणून, पूण तुमकां दिसता की तेंचो जो उतरां दिल्या तेंच्यांनी किंवां ते म्हणटा की आपूण तुमकां फुडली सपोर्ट करता म्हणून, तेंचो सपोर्ट तुमकां फुडली आसा कसो ते कितें खबर ना. सपोर्ट ते सांगला पूण आमकां सपोर्ट करूंक ना, आजून ताकाच करूंक ना न्हू, बसोंक ना न्हू, आसतलो अशें तेंच्यांनी आमकां सांगलेलें आहा. जेन्ना आमी हंगर स्ट्रायक करतले तेन्ना सपोर्ट दिता म्हण सांगले ना, अशें ना दिता म्हण सांगले, पूण आमी हंगर स्ट्रायक आयच्यान आतां खूब दीस रात 9 दीस काय आमकां रिस्पॉन्स बरो मेळंक ना, आजून ताका मेळंक ना. सो आमी सोमारच्यान अशें ठरले आसत म्हणटा, सोमारच्यान आमी हंगर स्ट्रायक आमी करतले सोमारच्यान. डिसिजन फायनल जाला मंडेच्या, सगळे जाण सगळे जाण टोटल 28 जाण बसतले. हय जो पर्यंत डिमांड जायना तो पर्यंत आमी हंगर स्ट्रायक करतले. हांगासर मेल्या येता, फॅमिली आमची मेलेली आहा, ऑलरेडी मेलेली आहा, कित्याक आमच्या सद्या कांयच ना. सो जो पर्यंत आमचो हें जायना डिमांड पास जायना तो पर्यंत हांगा हंगर स्ट्रायक करतले करतलात मरे अशें अशें हें करा.
तुम्ही आता म्हणताय हंगरस्ट्राईक, त्यांना हंगरस्ट्राईकाक तुम्ही म्हणताय की जो लीडर असा ते म्हणताय की ज्यांना तुम्ही हंगरस्ट्राईकाक बसतले त्यांना ते सपोर्ट करतले म्हणून. सो ज्यांना आता तुम्ही डिक्लेअर केला की तुम्ही हंगरस्ट्राईकाक बसता, तुम्हाला दिसता ते लीडर्स डिपेंड पण सगळ्यांचेर असता न्हू. आमकां एक सांगलेले आपूण सपोर्ट करता म्हण, जेन्ना आमकां सोमारा आमी हंगरस्ट्राईक करतले तेन्ना आमकां कळटले न्हू तो येता काय ना तो कोणय जावं. तशें मदीं तुमी एक कमिटी सुद्दां काडलो, तुमचो कमिटी सुद्दां फॉर्म केली तुमी. सो त्या कमिटी कशी कितें, कोण कोण मेंबर आसा आनी कितें कमिटीची कोण ते पांच जाण ते जस्ट हांगासर बसपी आहा न्हू तेच सांगपाचे न्हू. पांच जाण सांगा रे, लक्ष्मीकांत एक, श्रीकांत गोवेकर एक प्रेसिडेंट, लक्ष्मी श्रीकांत गोवेकर दुसरो, लक्ष्मीकांत साजी, प्रवीण असोलकर, गौरी जर्मी आणि सुदीप ठाकूर. कमिटी काढपाचो उद्देश किती आलो तुमचा? हंगरस्ट्राईक झालो जर आम्ही कमिटी काढली आम्ही खरी गेलोय समज जर सगळेच कामी वाचवूक शकना. सो त्या खातीर काढले. म्हणजे असे आयकूंक येयले की तुम्ही हांगा बसता तेन्ना एक परमिशन घेवचो पडटा कलेक्टराचो आणि तुम्ही त्या परमिशनाक अप्लाय सुद्धा केले पण तुमकां तो परमिशन गावंक ना. गावंक ना की रिजेक्ट केला तुमचो? रिजेक्ट करूंक ना. गावंक ना, चालू प्रोसेस चालू. सो इतलो दीस कित्याक प्रोसेस? 9 दीस जाले आतां. इतलो दीस कित्याक लागता अशें दिसता? आमकां आयडिया ना. फस्ट आमची लायफ ही लायफान आमचो फस्ट टायम ही केस, सो आमकां कांय आयडिया ना. हितून तुमी विचारले? आमी चालू आयज सुद्दां गेल्ले आमचे सांगले जाता करता म्हणून. कित्याक नाल्यार अशें आसा की सीसीपी तुमकां रेंट मागता? ना ना, ते क्लियर जालो प्रॉब्लम. आतां तेचेर कांय विशय आमचो ना पळोवंक. सीसीपी ना ना, आमचो तो क्लियर इश्यू जालो की आमचे तेचे बद्दल कांयच प्रश्न ना, सॉल्व जालो तो प्रॉब्लम. आमकां आतां 8 वर्सां कंप्लीट जाली, 9 चालू आहा. आमकां विदाउट ब्रेक आमी कामांक आहा. तुमी म्हणटात तशें आमकां सर्टिफिकेट बी सगळें दिल्लें. आमची आमकां कित्याक काडून उडयलें हें आमकां कोणाकच आजून खबर ना रिझन. आमची कांय मिस्टेक जाली? आमची कांय मिस्टेक जाली का हें सुद्दां सांगपाचें गोवर्मेंटान, म्हणून तुमकां काडून उडयलें. आमची कांय मिस्टेक जाली? केन्ना आमची कंप्लेन गेल्या? तीय ना. 28 जाण भुरगे बरे भाशेन काम करताले, सगळे ऑफिसर सुद्दां आमकां बरे आसले, सिस्टरी सुद्दां आमकां. आनी तेन्ना स्टाफ सुद्दां नासलो, कोविडा वक्ता स्टाफ नासलो. कोविडा वक्ता मोजके स्टाफ आसले. आमी लीव सुद्दां आमकां कोण म्हणटा सुद्दां बंद केली. लीव कोणाकच दिनासली आमकां, तशें न्हू कोणाकच दिनासले. आनी तुमकां खबर आहा तेन्ना आमी हें घालताले, किट्स घालताले. किट्स घालून एक दीस कोण येवंक ना जाल्यार आमी 12-24 वरां ड्युटी केलेली आहा. आनी आमची कॅन्टीन सुद्दां बंद आसली, उपाशी पोटा. कित्याक खंय तरी आमकां फुडें काय तरी होप आसतलो, गोवर्मेंट आमकां दितलो. आनी आमकांय खबर आहा हेच्या फुडें गोवर्मेंट आमकां काय तरी हॅल्प करतलो, इसो गॅरंटी आहा. पूण आजून तुवें करूंक ना. किट्स घालून 24 वरां ड्युटी करा म्हणजे खूब गोश्टी आहा. 2014 आमकां गोवर्मेंटान घेतले अंडर कॉन्ट्रॅक्ट बेसीस म्हणून, आनी 2014 आमी कंटिन्यू काम करता विदाउट ब्रेक. जेन्ना पोस्ट जेन्ना फिक्स येयले तेन्ना आमकां गोवर्मेंटान कित्याक घेवंक ना? 190 पोस्ट काडले तरी पूण आमकां घेवंक ना कोणाकच. प्रश्न तुमी विचारले सरकाराकडे किंवा? आमी प्रश्न सगळ्यां कडेन घेवन गेले पूण तेचेर आन्सर काय येवंक ना. आतां तुमचो प्रयत्न आसतलो की तुमी खंयचे फुडें लिडराक मेळचे किंवा ऑलरेडी आमी सीएमा सीएमाक सगळ्यांक मेळून आमचे जे कितें फायल्स बी आसा सगळे तेंकां सगळ्यांक दिल्ले आसा. ते तेंच्यांनी आतां कितें तेंकां पावल्या काय ना तें आमी तेंच्या ऑफिसान वचून दिलें आमी तेंचे ऑलरेडी. आतां तुमी म्हणटा की 1.5 म्हयनो तुमचो सॅलरी गावंक ना, आतां तुमी स्ट्रायकार बसता. सो आतां तुमचो घराचो उदार निर्वाह कसो चलतलो? आतां कितें आतां आमी कशें जाय जाल्यार कितें कोणा कडसून घेवन आमचे कोण भाव आसा कोण आसा हे करून तेंच्या कडसून कितें हें करून आमचे हें करचें. पूण सदींच काय तें आमकां सपोर्ट करचें ना न्हू, सदींच सपोर्ट करचें ना. एक म्हयनो 2 म्हयने करूंक शकता, सदांच तें करूंक शकना. हेजे 28 वर्कर्स बसले स्ट्रायकार, तेंच्यांनी घोशणा केल्या की ते सोमारच्या हंगरस्ट्रायकार वयतले म्हणून. जो पर्यंत तेंचो डिमांड पूर्ण जायना आनी तेंचो डिमांड एकूच आसा की तेंकां कामार घेवचे परत रेगुलर करचो आनी तेंच्या पोटाचेर लात मारचे न्हू म्हणून. हेजे आतां सरकार घेता दखल ना घेता तेंच्या घराची बिकट परिस्थिती पूण अशें दिसता की बाबा इल्ल्यांच्या घरान आतां जेवपाचो कांय दिसांनी कांय आसचेय ना. सो हेजे सरकार कितें डिसिजन घेता हो पळोवया. पयत रावा प्रायम.